पावसाळ्याचा 2 महिन्यानंतर थोडासा पाऊस पडला. त्या पावसावर शेतकऱ्यांनी खरीपचे पेरण्या केल्यानंतर पावसाने मोठा खंड दिल्याने सोयाबीन, तूर, उडीद, मूंग ही पिके जवळपास गेल्यास जमा झाल्यात. आता दिवस पुढे आल्याने दुबार पेरणी होणे देखील अवघड आहे, त्यात पाऊसही पडेना. वैतागुण राडेरास तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील 7 एकर सोयाबीन पिकावर रोटर फिरून आपला संताप व्यक्त केलाय. गणेश पाटील, पोलीस पाटील, राळेरास. आज आमच्या गावामध्ये सर्व जे काही सोयाबीनची पिकं आहेत, या सोयाबीनच्या पिकावरती अक्षरशः रोटर फिरवण्याची वेळ आलेली आहे. तर आमच्या गावामध्ये मागील जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला. त्या पावसाच्या जोरावर सर्व शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. सोयाबीनचं पीक जोमात आलं, परंतु बघता बघता एक महिना उलटला, कसलाच पाऊस येईना, नुसते ढग येतात पण पाऊस काय पडत नाही. आणि एक महिन्याची वड मिळाल्यामुळं अक्षरशः पूर्ण गावाची पिकं वाळून गेलेली आहेत. आणि आज सुरुवात झाली आहे. आज एका आमच्यातल्याच आखाडे या शेतकऱ्यांनी चक्क आपल्या सोयाबीनवर पूर्ण रोटर फिरवलेला आहे. तर तो रोटर फिरवताना त्या शेतकऱ्याची काय व्यथा होती ही त्याच शेतकऱ्याला माहिती. तर आज आणि सरकारने असं चालू केलं आहे की 21 दिवसा पावसाचा सतत खंड असल्यामुळे 25% अग्रमी विम्याची रक्कम देण्याचं, परंतु 25% आमची तर अशी मागणी आहे की 100% विम्याची रक्कम मंजूर करावी आणि पूर्ण दुष्काळ जाहीर करावा. आणि एवढंच नाही तर हे विमा सोडून वैयक्तिक शासनाने काही ना काही आम्हाला मदत द्यावी, कारण आज 1 एकर सोयाबीन पेरणीसाठी जवळपास 10,000 खर्च जातोय. तर हा सर्व खर्च ह्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून अगर हातूसने घेऊन केलेला आहे. तर माझी पूर्ण गावाच्या वतीनं शासनाला एवढीच विनंती आहे की विम्याची रक्कम 25% न देता 100% विमा मंजूर करावा आणि शासनाने प्रत्येक शेतकऱ्याला एक काही ना काही मदत म्हणून आपल्या शासनातर्फेही मदत जाहीर करावी. तर हा शेतकरी कुठं ना कुठं उभा राहणार आहे, नाहीतर हा शेतकरी कोडमडल्याशिवाय राहणार नाही. पहिल्या महिन्यात मी पाऊस चांगला पडल्यामुळं मी पेरणी केलेली होती. चांगली पाऊस पडल्यामुळं मी पेरणी केली. तरी मला माझं 75 गुंठ रान आहे, तरी मला एकरी कमीत कमी 8-9 हजार रुपये नुसतं पेरणीला खर्च झाला आहे. परत फवारणी, परत कोळपणी, असं 25-30 हजार एकरी माझं खर्च झालेलं आहे. तरी आता पावसानं 1 महिना झालं की पाऊस झालेला नाही, तरी आता मला ही रोटरण्याची पाळी आली, ती पदरचा खर्च आहे रोटरायचा. तरी ही शासनाने मला ही 100% भरपाई द्यावी. तरी लाईट नसल्यामुळं पाणी असून शेतीला पाणी देण्यास मोभा होत नाही, तरी लाईट पण टायमाला वेळेवर राहत नाही. तरी मग आता ही आमच्यावर फाशी घेण्याशिवाय काहीच पर्याय दुसरा उरलेला नाही. तरी शासनाने सरकारने की 100% आम्हाला ह्याच्यावर भरपाई द्यावी ही शासनाला आमची नम्र विनंती आहे. मी उपसरपंच राळेरास संकेत नामदेवनीचं. आज राळेरास गावामध्ये जुलै महिन्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी पेरणी योग्य पाऊस झाल्यामुळं पेरणी केलेली होती. सोयाबीनची पाऊस पेरणीसाठी योग्य होता, परंतु आजच्या घडीला पाहता तब्बल 1 महिना झालं पावसामुळं, पावसाने तडी मारल्यामुळं शेतकऱ्यांचं या ठिकाणी सोयाबीन या पिकाचं अजून आताचं नुकसान झालेलं आहे. लोकांनी 1,00,000 रुपये किंवा 1,000 पैसे खर्च करून पीक चांगलं आणण्याचा प्रयत्न केला, परंतु निसर्गामध्ये पावसाचा अत्यल्प पाऊस झालेला नाही. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी असणारी वीज देखील वेळेवर न भेटल्यामुळे 100% असं सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे या ठिकाणी. तर शासनाला, शासन दरबारी आमची एवढीच विनंती आहे की जे 100% नुकसान झालेलं आहे त्याबद्दल शासनाकडून आर्थिक अशी काहीतरी शेतकऱ्यांना भरीव अशी मदत भेटण्यात यावी. त्याचबरोबर जो पीक विमा आहे तो 100% देण्यात यावा. अशा प्रकारे आमचं शेतकऱ्यांना, शेतकऱ्यांतर्फे सरकारला निवेदन आहे. संभाजी भाऊराव पाटील, कृषी सहाय्यक, राळेरास. शासन आदेशानुसार सध्या मोजी राळेरास येथे पावसाचा कालखंड वाढल्यामुळे सोयाबीनचे पीक पंचनामे चालू केलेले आहेत. आमच्यासोबत कंपनीचे प्रतिनिधी सोबत आहेत आणि सध्या या शिवराज पंचनामेचे काम चालू आहे.